ब्रू 100 किलोमीटर आहे. आय डोंट नो 100 किलोमीटर पोहोचू ना नाश्ता करू. सालच्या डेस्टिनेशनला आपण अजून पोहोचलो नाही. आता वाजल्यात सकाळचे 5:30. रात्री आम्ही थांबलेलो इकडे, म्हणजे थांबलेलो म्हणजे फक्त हे बाबा कितना आवाज करताय रे. 2-3 जणांचा हॉल घेतलेला फक्त. त्या हॉल मध्ये झोप झाली थोडीफार. चाल दोन जग काही. आम्ही पुढे जाऊन आंघोळ करणार आहोत. मस्त पैकी थोडी छोटीशी रूम घेऊ, तिकडे आंघोळ करू. आता कोटा कोटा सांगतो, रूम बी माझा घ्यायची नाही, डायरेक्ट गोल्डन टेम्पलला जायचंय. आज किती किलोमीटर बाकी आहे माहिती आहे ना? हा जरा गाडी आता पलवा थोडी. एकच झोपे 100% आपल्या एक्सपिरियन्स जसा आपण जेपर्यंत चालू जाऊ. मग झोपून निघा जा का थोडा वेळ अजून. चांगली गोष्ट आहे, चहा बी पिली आता इकडून झोप यायला नाही पाहिजे. मग चला एनर्जी ड्रिंक मारू, एक निघू. मग एनर्जी ड्रिंक मशीन. 100 किलोमीटर मारल्यावर कसं होतं ते आमच्या रवी भाऊ रील टाकली, तिथं जाऊन बघा त्यांच्या इन्स्टा पेजला. आम्हाला नाही, आम्हाला तुम्ही टॅग केले, कोलॅब नाही केला. नाही केला कोलॅब, केल्यावर मला तिथं एक्सेप्टचा ऑप्शन येतो, तिथं नाही आला ना रिव्ह्यूचा ऑप्शन येतो, नाही आला. तो आला असेल बघ ना, तू बघितलं. चला आता आम्ही इथने पुढे निघू जयपूर साठी. जयपूर किती आहे? 100 आहे ना? जयपूर 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर पोहोचू ना नाश्ता करू. सालच्या डेस्टिनेशनला आपण अजून पोहोचलो नाही. हे ट्रकवाल्यांचा काय जातं काय समजत नाही. निघतो हॉर्न वाजवत जाताना 5 मिनिटं झोपून दिला नाही. यो बघ, आला बघ, त्याला थांबव आपण नाचू. चला चला आता आम्ही तुम्हाला पुढे भेटू डायरेक्ट नाश्ता करताना. आता मी बोललो जयपूरला. जयपूरला बोललो, थोडं थांबलोय. सकाळी नाश्ता नव्हता केला, आम्ही नाश्ता करतोय. पराठे मागवलेत आमचे 2 पिलियन. मागच्या पिलियन सारखेच मागेच बसलेत पिलियन, पण सोबत नाही बसले. हे काय दही? गाडी क्या हुआ अभी? कंटाला आ रहे क्या? अभी आपने कितना जाने का मालूम है क्या? फिर ऐसा कंटाला करेगा तो कैसा होएगा वाला? गोल्डन टेम्पल 600 किलोमीटर बाकी आहे. वाजल्यात 9:30. पोहोचू आरामात. मागात का स्पीड असला तर पोहोचू. स्पीड म्हणजे कॉन्स्टंट गाडी थांबवायची नाही जास्त. असा चला आता मी नाश्ता करून घेतो, जाम भूक लागले. दही आणि परोटा मागवलाय, खातो आणि निघतो. आतो निघते मुरगाम परत निघतो. नाही 50-50 किलोमीटर थांबू लागलो ना तुम्ही. थांबलो किती किलोमीटरवर थांबतो आपण कालपासच्या? बघा कालपासून आजचा ना बोल, कालचा पण बोल ना. काल पण जास्त वाढ झाला. 100 थांबलेलो जरा जमून थांबू नाही शकत.
बायकर आता आले फक्त नाटका करायला थांबले होते रपारप चालले गेलं आमचा नाश्ता करून जायला आहे आता आम्ही आमच्या जर्नीला पुढे स्टार्ट करणार आहोत झाला करा शाबाश शिशा शिकला प्रणव चार्ज मोबाईल लावायला शिकला नाही अजून अरे पहिले तो लावून ठेवायचा नंतर ते काढायचा चलो आधी आम निकलते इधरचे यो फक्त GPS माउंट लावायला चांगलं आहे त्याच्यात चार्जिंग वगैरे नाही ठेवायचा काय ओके का गुरुजी हुआ क्या गुरुजी हो गुरुजी झाला का नाही गाडी चावी चालू झाली समजल बघ अरे लागले कसं समजल गाडी चालू झाली हा मग ठीक आहे लागला ओके दादा कोणी दाखवला वाटत पाऊस पडला असता तर बरा आला असता देवपण येईल थोडा भिजत भिजलो असं परवडला असता आता स्वतःला भिजवायला लागतं पाणी टाकून पाऊस देवपण येईल और पांडे तुमच्या बरे आहेत ना आगे की हम खोली देखेंगे तुम्हाला सांगितलेला अरे जाम लेट झाला सर थांबला तर थांबला इथे असं पण पोहोचणार नाही अख्खा दिवस परत त्याच्यापेक्षा नाईटला गेले असते नाही आपण चालवलेलं नाही चालवलेलं यो वरचा ऊन तर नसता पूर्ण इंडिया मधून यो राजस्थानचा स्टेट आहे राजस्थानला नाही रे बाबा हरियाणा मध्ये आपण राजस्थान पेक्षा जास्त हरियाणा मध्ये भाऊ हरियाणा पेक्षा जास्त दिल्ली मध्ये तुमचं काय चाललंय तिथं तो माणूस काय बोलला आपण तेव्हा बसून उन्हानी अवस्था कशी गेले बघा मला मी का दाखवतोय का उन्हामुळे कशी अवस्था झाली गाडी आम्ही थोडे देर परत निघणे वाले तुम्ही घर जागे 1500 किलोमीटर कशाला आले 1500 किलोमीटर मला सोडून जा मी ट्रेन नाही आल्या होता आता करून एक काम करतो तुला अंबाला सोडतो विकास बोलतो वरती बरफ भेटेल का काय बोलत विकास आता थांबला बरफ आता नाही बरफ भेटणार लारा विचारताना बरफ भेटेल का
हे रोडलाच वरते सकाळपासून राजस्थानमध्ये फिरत होतो, आता हरियाणामध्ये फिरतोय. एक टन चुकला बाकी सिटी फिरायला लागत. रस्ता कोण दाखवतो का? सुरुवातीचा रस्ता कोण दाखवला? सुरुवातीचा आता नाही, सुरुवातीला जेव्हा जेव्हा रस्ता सोडला आपण तेव्हा. आमचा रेडीवाला प्रोडक्ट आहे बापूल अल्ट्राची झंडा. आम्हाला तो रेडीवाला प्रोडक्ट आहे, तो चौऱ्यालाच भेटत असेल, 60-70 बरं. चला आता आम्ही ब्रेकफास्ट सकाळी करतात, पण आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेऊ. उन्हामुळे एवढा पाणी पिलाय ना मग घरी असल्यावर त्याच्या अर्धा पण पित नसेल. मा भयंकर त्रास झाले तुला. प्रणव बोलतो बुटा काढून चप्पल घालू का? मग बघा लागला ना पाय खाली गेलता तेव्हा टप्पा होता. हा मग सर्वात लागत. चला आता आम्ही आधी पोट भरून घेतो, मग आम्ही आज तसे आंबाला करतो, मग उद्या सकाळी आम्ही अमृतसरसाठी निघू. ओके मग आमची पोरं जातील वाघा बॉर्डर बघायला, बागाला जातील. मग संध्याकाळी आम्ही जाऊ गोल्डन टेम्पलला. अरे असू दे, काय नाही, काय फरक नाही पडत. मम्मी शिवा देईल अजून काय, मम्मी सांगेल घरांना घालत बाहेर घालतो. बघ मी पण तेच कपडे. मगाशी कुठं होतो? हां 60 किलोमीटर मागे थांबलेलो, एक छोटासा हॉल घेतला पेट्रोल टाकायसाठी, तिथे मग आराम केला. आता इथे आलो आहे आम्ही रूम बघायला. हाफ डेला पण मार्क सांगतो त्याची कसा व्हायचा. मग चालल्यात गेल्यात रूम बघायला, कुठे अजून पिक झालेलं नाही आणि आम्ही आधीच बुकिंग करून नाही ठेवलेलं. जसं जाऊ तसं बुकिंग करू. काम थकलं, गर्मीने जास्त थकवला, नंतर मग रात्री ट्रॅव्हलिंग केली थोडी, त्याच्यात झोपेची वाट लागली.